धुळे जिल्ह्यामधल्या नद्या आणि धरणं संपूर्ण खानदेशाची तहान भागवू शकतात असं असतानाही जिल्ह्यातल्या 100 गावांना पाणी टंचाईचा शाप आहे. नेमकी कशामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे पाहूयात आज जलगाथामध्ये. धुळे गावातल्या मोर्शेवाडीतलं हे चित्र सकाळी सूर्याच्या पहिल्या किरणापासून ते मावळतीच्या संधी प्रकाशापर्यंत पाण्यासाठी अशी पायपीट चालते. पहाट झाली की पाण्याचे ड्रम सायकलवर चढवायचे आणि पाण्याच्या शोधात मैलोन मैल पायपीट करायची. मोर्शेवाडीतला हा रवींद्र पाटील ऐन विशीतला तरुण पाण्याचे ड्रम सायकलवर चढवायचे आणि अर्धा मैल दूर पायपीट करत पाणी आणण्याचं काम त्याच्याकडे आहे. रवींद्र सारखे असे अनेक तरुण सध्या हेच काम करतात. धुळे जिल्ह्यातली अशी 100 गावं तहानलेली आहेत आणि प्रत्येक घरातली एक व्यक्ती रोज फक्त पाणी भरण्याचंच काम करते. लांब लांबून पाणी आणावं लागतं, कमसे कम 3-4 किलोमीटर जावं लागतं पाणी नाही राहिल्यावर. आणि त्या परत आता 1-1.5 महिना पाणी राहील, त्यानंतर पाणी राहणार नाही, त्याच्यामुळं लई हाल होती. आणि जुनियर तिथून येतं सडगाव शिवारामधनं पाणी आणावं लागतं. गाव एरीमधून पाणी भरतं आम्ही, हे ड्रम आणि कोणी अंड्याने पाणी भरतं, लहान मुलं मुली तिथून बाई लोक सर्व पाणी भरतात. धुळे जिल्ह्यातल्या पाणी टंचाईच्या या 100 गावात कुठे पाणी नाही तर कुठे पाणी पुरवठा योजना भ्रष्टाचारात फसलेली. नवीन सरपंच आले की ते मागच्या सरपंचावर खापर फोडतात, पण गेले कित्येक वर्षात गावाची पाण्याची समस्या काही सुटली नाही. पाण्याची बेकार परिस्थिती ना, आम्ही लांब लांबून पाणी आणता मशी ढोरांना सायकलीवर डोक्यांवर आणते, नंबर लागतं गाड्या बैलांच्या, भरपूर परिस्थिती चालू आहे ना पाण्याची. पाणी यायला पाहिजे ना मग कायमचं. धुळे तालुका धुळे जिल्ह्यात सध्या फक्त 10 टँकर सुरू आहेत. गावाचं नाव बदनाम होऊ नये म्हणून गावातले काही स्थानिक नेते पाणी टंचाई कागदावरच येऊ देत नाहीत. अख्खी एक पिढी पाण्याचं ओझं वाहून बर्बाद झाली, पण गेली कित्येक वर्ष पाणी प्रश्न सुटलाच नाही. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये प्रचंड पाणी टंचाई आहे, मात्र ही पाणी टंचाई प्रशासनाच्या दरबारात नोंदवली गेलेली नाही. याचं प्रमुख कारण आहे हे राजकारण. स्थानिक राजकारणाच्या भीतीपोटी लोक ही पाणी टंचाईची ओरड करत नाहीत आणि आहे त्या परिस्थितीत अनेक किलोमीटरपर्यंत पायपीट करून पाणी भरतात. अनेक गावांमधल्या पाणीपुरवठा योजनांमध्ये तांत्रिक दोष आहेत, मात्र त्याची बोंब किंवा त्याची ओरड किंवा त्याच्या संदर्भात तक्रार कोण करणार इथपर्यंत परिस्थिती गंभीर आहे. जो बोलेल तो विरोधक अशी परिस्थिती असल्यामुळेच ही पाणी टंचाई प्रशासनाच्या समोर येत नाही. प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.